खासदार उदयनराजे रात्री मोठ्या आवाजात गाणी लावून गाडीवर स्टंट करतात. हे त्यांचे डोंबारी खेळ म्हणावेत का असा खेळ सातारकरांनी त्यांच्या वाढदिवसाला देखील बघितला आहे. असे म्हणत आमदार शिवेंद्र राजेंनी खासदार उदयनराजेंवर घणाघाती टीका केली आहे. सातारा नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे सातारच्या दोन्ही राजांचे आरोप प्रत्यारोपण सुरू झाले आहे. खासदार उदयनराजेंनी नुकतीच साताऱ्यातील एक सोसायटी ताब्यात घेतली. यावेळी विजयी उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देत आमदार शिवेंद्रराजेंनी देखील आज उदयनराजे साताऱ्यात रात्री मोठमोठ्याने गाणी लावून गाडीचे स्टंट करतात, हे म्हणजे त्यांचे डोंबारी खेळ आहेत, असे म्हणत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. गुन्हा दाखल करू नये म्हणून उदयनराजेंनी आटापिटा केलेला आहे किंवा यांच्यावर तुम्ही ज्यांच्या जे बरोबर असल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल, तीनदा चौकशी झाली आहे, तिन्ही वेळेला जो आरोप जो आहे तो सिद्ध होऊन त्यांच्यावर हे झाले की बा यांनी फ्रॉड केला आहे. तुम्ही स्टेजवर कुणाबरोबर बसताय, तुमचे कार्यकर्ते काय आहेत आणि त्यांची काय पात्रता आहे ते आधी उदयनराजेंनी बघा, मग आमच्याबद्दल बोला. ऊसाच्या म्हणजे जे का आपण ऊस जे घेतला जातो त्या परिसरातल्या काही बऱ्याच जणांचा ऊस ही घेतला जात नाही, तसं हे नाही आहे. आमच्याकडे जी दरवर्षी ऊस घालणारी आहे, मी जे सांगितलं जी अजिंक्यला वर्षानुवर्ष ऊस घालणारी आहे त्यांचा ऊस येतो आहे. यंदाच्या वर्षी आमचं 8-1 लाख टन क्रशिंग होईल. 8 लाख टन ऊस कुठनं येणार आहे? 8 लाख टन काय माझ्या एकट्याचा ऊस आहे? आता 8 लाख टन ऊस तालुक्यातनं आणि जावळीतनं येणार तो शेतकऱ्यांचाच येतो आहे. आता ह्यांची कार्यकर्ते कधीच आम्हाला ऊस अजिंक्यदाराला घालत नव्हते. ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या ऊसाची नोंदच आमच्याकडे नाही, नोंद नाही आमच्याकडे घालत नाही, ती आणण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही का आणावं? आणि त्याच्यावर माझं हे आहे की उदयनराजे काय करतात, ह्यांच्या कार्यकर्त्यांचा ऊस जर जात नाही तर मग त्या कार्यकर्त्यांना त्या ऊस उत्पादकांना दुसऱ्या कारखान्याकडनं न्याय मिळवून देण्याचं काम एक नेता म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून उदयनराजेंचं नाही का? किती लोकांचा ऊस घालवला उदयनराजेंनी, किती लोकांना मदत केली दाखवू दे, काही नाही. सरकार मोडीत काढला असं पण म्हणजे म्हणत होते, दाखवू दे त्यांनी काय मोडलंय ते. पण मला एक गंमत कळत नाही, सहकार मोडीत काढला म्हणून म्हणता आणि आता जिथं आपण बसलो ह्याच ऑफिसमध्ये येऊन जिल्हा बँकेच्या इलेक्शननंतर थँक्यू मला जिल्हा बँकेत घेतलं म्हणून इथंच येऊन बुके देऊन आणि ते काय डब्बे बिब्बे देऊन गेलेत कशाला? तुम्ही सहकार मोडीत काढला तर त्यांच्या इथं पायरी चढायला कशाला आला होता जिल्हा बँकेत घ्या म्हणून सांगायला? नगरपालिकेच्या विकास कामांच्या बाबत पण तुम्ही चांगलं काम केलेलं आहे त्यांनी म्हटलंय, तुम्ही आता नाराजी पण व्यक्त करताय ह्या ग्रीन सर्टिफिकेटच्या. सातारा विकास आघाडीचं नाव सातारा भ्रष्टाचार विकास आघाडी असं ठेवणं गरजेचं आहे. कारण 5 वर्ष नगरपालिकेमध्ये खाण्याशिवाय आणि लुटून पुसून सगळं काढण्याशिवाय ह्यांच्या आघाडीनं आणि ह्यांच्या गुन्हे काही केलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. एकही काम साताऱ्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातनं साताऱ्यामध्ये दिसण्यासारखं आज दाखवायला नाही. जो नाक्यावरचा ते काय झाला ते सबवे, त्या सबवेचा सातारकरांना काडी मात्र उपयोग नाही. एवढा पैसा खर्च झाला आहे सातारकरांना त्या सबवेचा कुठेही उपयोग नाही. नुसतं म्हणजे स्वतःचं जे आहे म्हणजे काय म्हणायचं लहरीपणा जो आहे त्याचं हे आहे.